ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हा प्रकार घडलाय. यातील 13 रुग्ण हे आयसीयू मधले तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधले होते. रात्री 10:30 पासून ते सकाळी 8:30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. मात्र काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून अगदी शेवटच्या क्षणी आल्यानं तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्यानं मृत्यू झाल्याचं रुग्णालयाच्या डीननी सांगितलंय. त्यांच्याकडून फक्त दादागिरीच्या एक उर्मट भाषा केली जाते लोकांच्या नातेवाईकांना. रुग्णांना वेळेवरती जेवण दिलं जात नाही, चादर बदलून दिली जात नाही, जे इन्सुलिन ते वेळेवरती लावलं जात नाही. मग या ठिकाणी पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा करण्यासाठी ऍडमिट केलंय की पेशंटला मरण स्मशानभूमीकडे नेण्यासाठी ऍडमिट केलंय असं आमच्या नातेवाईकांच्या मनामध्ये आता भीती वाटायला लागली आहे. 500 बेड मध्ये हाताला मुंगे येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. आम्ही जवळजवळ 600 पेशंट ऍडमिट केलेले आहेत. आम्ही यथाशक्ती काम करत आहोत. लोक 24 तास 36 तास काम करत आहेत आणि आम्ही शक्यतोवर कोणत्याही पेशंटला रिफ्यूज करत नाही आहोत. जसे कारण इकडे येणारा माणूस हा काही श्रीमंत नाही आहे. इथे गरीब माणूस येतो, आदिवासी माणसं येतो आणि त्यामुळे आम्ही कसंही करून म्हणजे कसं होतं ना, काही लोक प्रायव्हेटमध्ये जातात, 3-3 दिवस ट्रीटमेंट घेतात, पैसे नसतात म्हणून येतात. काही लोक बाहेरून अत्यवस्थ कंडिशनमध्ये येतात. कशाही कंडिशनमध्ये येऊ दे, जेवढं आमच्या चने होईल आम्ही करणार, पण आम्ही ते ट्रीट करतोय पेशंट. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.